छत्रपति शिवाजी महाराज। गुलामगिरीच्या अंधकार काळात स्वराज्याचा उदय करणारे व रयतेला सुराज्याचे गोड अनुभव देऊन पारतंत्र्यातून मुक्त करणारे युगपुरुष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय। छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला। त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले व आईचे नाव जिजाबाई भोसले होते। जिजाऊ शिवाजी महाराजांना प्रेमाने शुभा म्हणत। आई जिजाऊंची शिकवण कायम शिवाजी महाराजांच्या सोबत होती आणि त्यांचा प्रभाव शिवाजी महाराजांवर होता। सन 1640 मध्ये शिवरायांचा विवाह सईबाई यांच्याशी झाला। लहानपणापासूनच संस्कार, स्वराज्याची जाणीव व गुरुच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी महाराजांच्या यशाची घोडदौड सुरू झाली। वयाच्या 15 वर्षी त्यांनी काही विश्वासू मावळ्यांना जमवून रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य निर्मितीची शपथ घेतली। गनिमी कावा या युद्ध पद्धतीचा वापर करून शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांसह आदिलशाही, निजामशाही व मुघलांचे किल्ले जिंकून घेतले व स्वराज्य निर्माण केले। 6 जून 1674 रोजी रायगडावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला व महाराज छत्रपती झाले। 3 एप्रिल 1680 रोजी आजारपणामुळे रायगडावर शिवाजी महाराज अनंतात विलीन झाले। छत्रपती शिवाजी महाराज एक कुशल राज्यकर्ते, एक धर्मनिरपेक्ष नेता आणि लष्करी दूरदृष्टी असणारे राजे होते। धन्यवाद।